नमस्कार, आज अश्विन शुक्ल दशमी शके 1935 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे पोलीस आयुक्तालय आणि ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाची अदलाबदल। एटीएम मधून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या धारावीच्या दुकलीला अटक। आणि दसरा उत्साहात साजरा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे पोलीस आयुक्तालयाचं दसऱ्याच्या मुहूर्तावर काल नव्या जागे स्थलांतर करण्यात आलं। म्हणजे ठाणे पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाची काल अदलाबदल करण्यात आली। पोलीस आयुक्त KP रघुवंशी यांच्या हस्ते नव्या पोलीस आयुक्तालय कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। ठाणे पोलीस आयुक्तालयाची इमारत 4 मजली असूनही ही जागा कमी पडत असल्यामुळे काही कार्यालय पोलीस मैदानात होती। गुन्हे शाखा, बॉम्ब शोध नाशक पथक तसंच अन्य काही शाखांचा कारभार इतरत्र विखुरलेला होता। अनेक उपायुक्तांना इमारती बाहेरच्या कार्यालयातून कारभार करावा लागत होता। त्यामुळे कारभारात सुसूत्रता आणण्यात अडचणी निर्माण होत होत्या। त्यामुळे नवीन पोलीस आयुक्तालयासाठी मोठ्या जागेचा विचार बऱ्याच दिवसापासून सुरू होता। यासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामीण अधीक्षक कार्यालयाची निवड करण्यात आली। ठाणे ग्रामीण पोलिसांसाठी एक पोलीस अधीक्षक कार्यालय बांधण्यात आलं आहे। ही इमारत ही 4 मजली असून तिचं क्षेत्रफळ मात्र मोठं आहे। ठाणे पोलीस आयुक्तालयाप्रमाणेच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाचाही व्याप वाढला आहे। त्यामुळे जुन्या पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीत ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय हलवण्यात आलं आहे। या अदलाबदलीमुळे दोघांनाही प्रशस्त जागा उपलब्ध झाली आहे। लोणावळ्यातील कार्ला येथील सुप्रसिद्ध श्री एकविरा देवीच्या गडावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगलमय आणि पवित्र वातावरणात महानवमी होम हवनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी श्री एकविरा देवी विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अनंत तरे यांच्या हस्ते 2:00 देवीच्या नित्यनेमाची पूजा, अभिषेक तसंच आरती झाली। महानवमीच्या निमित्तानं देवीला विशेष सुवर्ण अलंकारांनी शृंगारण्यात आलं होतं। त्यानंतर होम हवन आणि पूर्णाहुतीचा कार्यक्रम झाला। संपूर्ण नवरात्रोत्सवाच्या काळात 2.5 लाखाहून अधिक भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं। एकविरा देवीला यापूर्वी 50 लाख रुपयांचा सोन्याचा मुखवटा अर्पण करणाऱ्या गणेश विश्वकर्मा यांनी नवरात्रोत्सवात विशेष रोषणाई केली होती, त्यामुळे देवीचा गड रोषणाईने उजळून गेला होता। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून बँकेच्या ATM मशीनमधून खातेदारांना बेमालूमपणे गंडा घालणाऱ्या धारावीच्या 2 भामट्यांना ठाणे नगर पोलिसांनी रंगे हात अटक केली आहे। ATM केंद्रातून खातेदार बाहेर पडल्यावर ATM मशीनचं नॉन ऑपरेशन बटन दाबून ही दुकली आपला कार्यभाग साधत असे, मात्र CCTV मुळे या धारावी पॅटर्नचा पर्दाफाश झाला आहे। ATM मशीनमुळे कधीही पैसे काढणं शक्य झालं असलं तरी छोट्याशा दुर्लक्षामुळे मोठा फटका बसू शकतो, याचा प्रत्यय पंजाब नॅशनल बँकेच्या खातेदारांना आला आहे। या बँकेच्या ठाण्यातील डॉक्टर मूस रोड चौकातील ATM केंद्रात पैसे काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना रोकड मिळत नसे पण मोबाईलवर रक्कम वळती झाल्याचे संदेश येत असत, तेव्हा बँक व्यवस्थापनानं ठाणे नगर पोलिसांना ही बाब कळवली। ठाणे नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक AI मुल्ला यांनी सापळा रचून मोहम्मद अन्सारी आणि मोहम्मद बझीर या दोघांना अटक केली। हे दोघंही कमी शिकलेले असून त्यांनी या ATM मशीनचं नॉन ऑपरेशन बटन दाबून ठेवलेलं असायचं, तेव्हा आलेल्या ग्राहकाला व्यवहार पूर्ण होत नसल्याचा संदेश मिळायचा। ग्राहक गेल्यानंतर हे दोघं आत प्रवेश करून त्याचा व्यवहार सलग सुरू ठेवून रोकड लांबवत असत। या दोघांनी आत्तापर्यंत अशा पद्धतीने किती फसवणूक केली याचा पोलीस तपास करत आहेत। पर्यावरण अभ्यासक आणि पत्रकार प्रशांत सिनकर यांना नेपाळ इथे झालेल्या एका आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत इको अवॉर्ड 2013 या विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। नेपाळच्या विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरण मंत्रालय, इको निर्स फाउंडेशन, सधम्म सेवा श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमानं नेपाळमधील पोखरा शहरात इको रिव्होल्युशन 2013 या आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। वृत्तपत्राच्या माध्यमातून पर्यावरणाबाबत जनजागृतीपर लेख तसंच जिल्ह्यातील आदिवासींचे पाणी प्रश्न, तलाव, दुर्मिळ वृक्षांचं संवर्धन, वन्यजीव, पक्षी, गडकिल्ल्यांचं जतन अशा विविध विषयांवर लेखांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी सिनकर यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं।
ठाणे शहर महिला मंडळातर्फे निवृत्त विंग कमांडर शशिकांत ओक यांचं नाडी ग्रंथावर उद्बोधक व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. येत्या बुधवारी म्हणजे 16 ऑक्टोबरला दुपारी 4 ते 6 या वेळेत मासुंदा तलावाजवळील ठाणे शहर महिला मंडळ सभागृहात हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. शशिकांत ओक यांचा नाडी ग्रंथावरून भविष्य या विषयावर विशेष अभ्यास असून ते आपल्या व्याख्यानात याविषयी विशेष माहिती देणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा असं या सणाचं पूर्वापार योग्य असं वर्णन केलं जातं. दसऱ्याच्या निमित्ताने काल शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. घटस्थापना ते विजयादशमी या 10 दिवसात सर्वत्र मंगलमय आणि पवित्र अशी वातावरण निर्मिती झालेली असते. 3.5 मुहूर्तांपैकी 1 मुहूर्त असल्याने महाराष्ट्रात दसऱ्याला एक वेगळंच महत्त्व आहे. रामाचा विजयोत्सव आणि देवीने केलेला महिषासुराचा वध या निमित्ताने दसरा सण साजरा करण्याची प्रथा आहे. पांडवांनी शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र अश्विन शुक्ल दशमी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी खाली उतरवली आणि त्यांचं पूजन केलं. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी शारदेबरोबरच शस्त्रास्त्रांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. घरोघरी शस्त्रांबरोबरच पाठ्यपुस्तकांचीही पूजा केली जाते. सर्वच धर्मांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आणि परंपरेनुसार हा सण साजरा केला जातो. या दिवशी मुहूर्त पाहावा लागत नसल्यामुळे बहुतेक ठिकाणी नवीन कामाची सुरुवात या दिवशी केली जाते. सरस्वती पूजन करून देवीची पूजा केली जाते. ज्यांच्या घरी घट बसले आहेत त्यांच्या घरी घटांची पूजा करून संध्याकाळी अक्षदा वाहून घट आणि घटमाळांचं विसर्जन केलं जातं. अनेक कार्यालयांमध्येही विविध साहित्याची पूजा करण्यात आली तर संध्याकाळी नवीन कपडे घालून एकमेकांना आपट्याची पानं सोनं म्हणून देऊन दसरा साजरा करण्यात आला. ठाणे पोलिसांनी काल शस्त्रास्त्रांची पूजा केली. पोलीस आयुक्त के पी रघुवंशी यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. दसरा जीवात क्षात्र भावाचं संवर्धन करतो. शस्त्रांची पूजा ही जीवात प्रत्यक्ष क्षात्रतेज कार्यरत करण्याचं प्रतिकात्मक रूप आहे. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा करून देवतांच्या मारक शक्तीला आवाहन करून स्वतः तळपत असणाऱ्या शस्त्राच्या धारेप्रमाणे क्षात्रतेजाची निर्मिती करून घ्यायची असते. क्षात्रतेजाच्या प्रक्षेपणामुळे जीवात क्षात्रभाव निर्माण होऊन प्रत्यक्ष मायेतील कर्म करण्यास गती प्राप्त होऊन येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर सूर्यनाडीच्या आधारे मात करणं शक्य होतं. म्हणून दसऱ्याच्या दिवशी क्षात्र लहरींना पूरक अशा प्रतीकाचं म्हणजे शस्त्रास्त्रांचं पूजन करणं हितावह असतं असा समज आहे. ठाणे पोलिसांनी काल पोलीस मैदानावर विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांची पूजा केली. ठाणे कारागृहातही शस्त्रास्त्रांची पूजा करण्याची पूर्वीपासून प्रथा आहे. कारागृहात मस्कत रायफल, रिव्हॉल्वर, संगीन, जाळी, हेल्मेट अशा विविध शस्त्रास्त्रांची पूजा करण्यात आली तर ठाणे पोलिसांनी संगिनीची विधिवत पूजा केली. यावेळी पोलीस आयुक्तांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या 9 दिवसापासून शहरात सुरू असणाऱ्या आनंद पर्वाचा समारोप झाला. गरबा, दांडिया अशा विविध कार्यक्रमांनी गेल्या 9 दिवसात वातावरणामध्ये रंगत आणली. कल्याणमधील इतिहास प्रसिद्ध दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गा भक्तांनी मोठी गर्दी केली होती. अष्टमी आणि नवमीला देवीचं दर्शन घेण्याची प्रथा असल्याने गर्दीचा महापूर या ठिकाणी लोटला होता. गेल्या 9 दिवसात केवळ कल्याणच नव्हे तर डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, टिटवाळा अशा विविध भागातील लाखो भक्तांनी दुर्गाडी देवीचं दर्शन घेतलं. गेल्या वर्षी केलेल्या नवस फेडण्यासाठी आलेल्या भक्तांची संख्याही लक्षणीय होती. दुर्गाडी किल्ल्याच्या परिसराला जणू आनंद मेळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. दिव्यांच्या आकर्षक आणि विलोभनीय रोषणाईनी दुर्गाडी किल्लाही उजळून गेला होता. या आनंदोत्सवाचा गोड शेवट झाला. दसरा हा 3.5 मुहूर्तातला 1 मुहूर्त असल्याने या मुहूर्तावर सोने खरेदीची प्रथा आहे. सोन्याच्या खरेदीसाठी काल लोकांनी गर्दी केली होती. मध्यमवर्गीयांमध्ये गुरुपुष्यामृत आणि इतर मुहूर्तांवर 1 ग्रॅम का होईना पण सोनं खरेदी करण्याचा प्रयत्न असतो. गेल्या वर्षी सोन्याचा भाव चढा होता. यंदा मात्र त्या तुलनेत सोन्याचा भाव घसरला असल्यामुळे सोनं खरेदीसाठी विविध पेढ्यांमध्ये गर्दी दिसत होती. सोन्याचा भाव दसऱ्यापूर्वी घसरला होता. हा भाव 28,000 आसपास आला होता पण दसऱ्याला मात्र हा भाव 30,700 घरात गेला होता.